जय महाराष्ट्र। आमच्या पारंपरिक भाषेत सांगायचं म्हटलंय सर नंतर एक गमड गाय सांगायला मी आता हा व्हिडिओ बनवते। शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे मागणी केली अंधेरीची पोट निवडणूक आहे या अनुषंगाने। बर, मागणी केल्याच्या नंतर निवडणूक आयोगाने चिन्ह कोणालाच नको म्हणून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं। त्यानंतर निवडणूक आयोगाने आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिंदे गटाला दोन वेगवेगळी चिन्ह दिली। चिन्ह दिल्याच्या नंतर शिंदे गटाकडून उमेदवार हा नव्हताच, उमेदवार होता तो भाजपकडून अमराठी उमेदवार। त्याच्यानंतर ह्या मग चिन्ह दिल्याच्या नंतर आणि उमेदवार दिल्याच्या नंतर जे आजपर्यंत ज्या सगळ्या घटना घडल्या त्याच्यामध्ये सगळीकडे ऋतुजाताईचा विजय होणार, मशाल चा विजय होणार, उद्धव साहेबांबद्दलची जी सगळी चर्चा चालू होती, महाराष्ट्रभर सगळीकडे देशभर सगळं हे सगळं गाजत होतं। मग भाजपला ना त्यांचा दारुण असा पराभव इथे होताना दिसला। माघार तर घ्यायची, मग कशी माघार घ्यायची? मग राजकाकाला हाताशी धरून स्टंटबाजी केली। एक लेटर राजकाकाकडून, एक लेटर प्रतापकाकाकडून, आणि काय तर म्हणे महाराष्ट्राची संस्कृती वगैरे वगैरे, महाराष्ट्र धर्म। मग इतर ठिकाणचं तर सोडा, जयश्रीताईच्या वेळेस का नव्हता हा सगळा धर्म तुम्ही पाळला? तेव्हा तुमची संस्कृती कुठे गेली होती? तेव्हा का उमेदवार दिला भाजपनी? हा एक माझा प्रश्न आहे भाजपला। आणि दुसरा माझा प्रश्न आहे शिंदे गटाला, जर तुम्हाला उमेदवार द्यायचाच नव्हता, जर तुम्हाला निवडणूक लढवायचीच नव्हती, तर मग तुम्ही धनुष्यबाण चिन्ह का गोठवलं? याचं उत्तर नक्की द्या। तुमची ही सगळी नाटकं आहेत ना, हा महाराष्ट्र हा देश सगळे बघतो आहे। जय महाराष्ट्र। शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष हा दिवसागणिक वाढत जातोय। अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गटानं उमेदवार न दिल्यानं आणि भाजपने सुद्धा आपला उमेदवार मागे घेतल्यानं तूर्तास तरी हा संघर्ष टळलाय। पण भाजपनं संवेदनशीलता दाखवूनही पहिल्यांदाच असं झालंय की भाजपवर टीका झाली। भाजपपेक्षाही शिंदे गटावरच टीका अधिक होतीये, कारण याच निवडणुकीच्या निमित्तानं शिंदे गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता, बदल्यात आपल्या पसंतीचं चिन्हही घेतलं होतं। शिवसेना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह हे याच निवडणुकीच्या निमित्तानं गोठवलं गेलं, पण प्रत्यक्षात ना शिंदे गट लढला ना भाजप, तरीही शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, त्या अयोध्या पौल व्यक्त करतायत। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।